इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी कोविडविषयक बातम्यांचा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस डी कुलकर्णी यांनी सात मे रोजी खर्चासहित नामंजूर केली आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना बातम्या दाखवण्यास स्वातंत्र्य आहे सत्य आणि योग्य माहिती प्रसारित करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही असे निरीक्षण नोंदवित खंडपीठाने याचिका नामंजूर केली आहे सध्या हिंदी मराठी आणि इंग्रजी इलेक्ट्रॉनिक बातम्यांच्या माध्यमातून दिवसभर कोरोनाविषयी बातम्या त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते विषयी गैरसमज निर्माण होतात आणि त्यांचे विचार नकारात्मक बनतात असे याचिकाकर्ते अमित जैन यांनी म्हटले होते इलेक्ट्रॉनिक माध्यमे खोटी बातमी दाखवत आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे नाही जर एखादी बातमी खळबळजनक आहे असे याचिकाकर्ते वाटत असेल तर त्याने ती बातमी पाहू नये असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे याचिकाकर्त्याच्या वतीने अॅडव्होकेट कुलदीप काहलेकर यांनी काम पाहिलेत